हॅलो स्टुडंट ट्वेंटी वन डे स्टडी प्लॅन टू क्रॅक एम एस टी सी टी या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा डेली टास्क असाईन करण्याच्या अगोदर मला तुमच्यासोबत काही जनरल डिस्कशन करायचं आहे हे डिस्कशन ॲक्च्युली मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही विद्यार्थी जे खाली कमेंट्स करतात त्याबद्दलचं असणार आहे या कमेंट्समध्ये बरेच विद्यार्थी मला खूप सारे प्रश्न विचारतात तर काही विद्यार्थी मला माझ्या व्हिडिओबद्दल काही युजफुल सजेशनसुद्धा प्रोव्हाइड करत असतात मला माहिती आहे यामध्ये तुमचा थोडा वेळ खर्च होणार आहे पण खरंच हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स आहेत या खरंच खूप काही शिकवून जातात सो त्यामुळे मी सगळ्यात अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला यांच्याबद्दल थोडं बोलणार आहे मला सर्व विद्यार्थ्यांची नावं लक्षात राहणार नाही यासाठी मुद्दा मी बोर्डवर त्यांची नावं आणि त्यांनी पाठवलेले सजेशन्स हे नोट करून ठेवले आहेत सो वन बाय वन अगोदर ते डिस्कस करूया मग तुम्हाला मी डेली टास्क असाईन करतो सगळ्यात अगोदर जी कमेंट आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज ती ती मला शेअर केली आहे विशाल शिंगरे यांनी कदाचित प्रोनान्सिएशनमध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं पण आय होप यू विल अंडरस्टँड तर विशालचं म्हणणं असं आहे की सर तुम्ही ज्या पद्धतीने बायोलॉजीसाठी डेली टास्क असाईन करतात सिमिलरली आम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी सुद्धा डेली टास्क असाईन करत चला विशाल मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो पण विशाल सोबतच असे बरेच विद्यार्थी असू शकतात की ज्यांनासुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा डेली टास्क हवाय पण मी ॲक्च्युली रेग्युलर टीचर नाही आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी पण मी तुमची मदत नक्की करू शकतो तुमच्यासाठी मी काही यूट्यूब चॅनल नक्की सजेस्ट करू शकतो की जिथून तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीचा गायडन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन सब्जेक्टसाठी डेफिनेटली मिळू शकतो मी सुद्धा त्यांचे चॅनल्स हे फॉलो करत असतो तुम्हालाही कदाचित त्यांची नावं माहिती असतील यामध्ये जे फर्स्ट चॅनल मी तुमच्यासाठी सजेस्ट करेल दॅट इज सह्याद्री ट्युटोरियल तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच असेल सरांचे खूप सारे सबस्क्रायबर पण आहेत आणि सरांचं जे काही लेक्चर असतं ते खरंच खूप मोटिवेटिंग आणि अगदी प्रॉपरली प्लॅनड लेक्चर सर हे यूट्यूबवरती घेत असतात आणि खरंच मुलांना त्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे तुम्हाला मी सह्याद्री ट्युटोरियल हे चॅनल सगळ्यात अगोदर सजेस्ट करेल त्यानंतर जे सेकंड चॅनल मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे निशांत पटवर्धन सरांचं सर ॲक्च्युली काही लाईव्ह सेशनसुद्धा घेतात की ज्यामध्ये डिफरंट डिफरंट सी क्यू ते मुलांना सॉल्व्ह करून देत असतात आणि खरंच सुद्धा ते लाईव्ह सेशन अटेंड केलं आहे लिटरली प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपर एक्सप्लेनेशन सर त्या लाईव्ह सेशनमध्ये देत असतात आणि खरंच विद्यार्थ्यांनी जर ते प्रॉपरली रेफर केलं तर त्यांना खरंच ई टी एक्झामच्या प्रिपरेशनसाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे निशांत सरांचं लेक्चरसुद्धा तुम्ही यूट्यूबवरती रेफर करू शकता फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आणि जे थर्ड यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सजेस्ट करेल दॅट इज फिजिक्स गॅन बाय मुकेश सर सो ही लेक्चर्स मी काही व्हिडिओ बघितले आहेत पण ॲक्च्युली मी फिजिक्सचा किंवा केमिस्ट्रीचा प्रॉपर टीचर नाही आहे त्यामुळे लिटरली मला ते जे काही कंटेंट डिलेवर करतात त्याची खरंच आयडिया नाही आहे पण मी एवढं नक्की कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो की ज्या पद्धतीने त्यांच्या व्हिडिओजवरती कमेंट्स असतात आणि मुलं त्यांचे व्ह्यूज शेअर करतात तर मुलं खरंच त्यांच्या त्यांच्यासोबत सुद्धा कनेक्टेड आहे सो so, हे तीन यूट्यूब चॅनल्स मी तुम्हाला शेअर केले आहेत पण लिटरली इट्स अप टू यू की तुम्हाला कुठला चॅनल फॉलो करायचं आहे आणि कुठल्या सरांचं टीचिंग तुमच्यासाठी सूट करताय हे तुम हे तुम्हीच सांगू शकता त्यामुळे ह्या तीन चॅनल्स व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कुठलं यूट्यूब चॅनल जर मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता आय होप विशलचा आणि तुमच्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो डाऊट आहे की फिजिक्स आणि साठी आम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करा तो सॉल्व झाला असेल त्यानंतर जी सेकंड कमेंट मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअली ही कॉमेंट कॉमन कमेंट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सेम सेम कमेंट बऱ्याच वेळेस पोस्ट केली होती त्यामध्ये अक्षय त्यानंतर सार त्यानंतर राजेश पाटील या तिघांचं म्हणणं आहे की सर आम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर हवा आहे मला एक कळत नाही की तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर का हवा आहे बरं ठीक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सर जे काही आम्हाला डाऊट्स पडतात ते डाऊट्स आम्हाला विचारण्यासाठी तुमचा नंबर हवा आहे की जिथे आम्ही तुम्हाला लिटरली डायरेक्टली तो डाऊट शेअर करू शकतो आणि तुम्ही सुद्धा आमचे डाऊट इमिजिएटली त्या प्लॅटफॉर्मवरती सॉल्व्ह करू शकता सो अशा so, सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की मी लवकरच व्हॉट्सअपला एक अल्टरनेटिव म्हणून टेलिग्राम हे ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती असेल हे ॲप्लिकेशन ॲक्च्युली मी लवकरच स्टार्ट करणार आहे आणि त्याची जी लिंक असणार आहे ती लिंक मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू शेअर करेल की जिथे आपण एक ग्रुप बायोलॉजीच्या स्टुडंटसाठी प्रिपेअर करणार आहोत की जिथे तुम्ही इमिजिएटली माझ्यासोबत तुमचे डाऊट शेअर करू शकतात आणि मी सुद्धा ते तुम्हाला इमिजिएटली सॉल्व्ह करून देऊ शकतो कारण की यूट्यूबवर काही लिमिटेशन्स आहेत तसेच लिमिटेशन सुद्धा आहे तिथे नंबर ऑफ स्टुडंट किंवा नंबर ऑफ जे पर्सन त्या ग्रुपमध्ये ॲड केले जातात त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत पण तसे लिमिटेशन टेलिग्राममध्ये नाही आहे पण व्हॉट्सअप नंबर किंवा व्हॉट्सअप ग्रुप या व्यतिरिक्त जो काही टेलिग्रुप टेलिग्राम ग्रुप आपण स्टार्ट करणार आहोत यासाठी काही लिमिटेशन्स असतील असतील मी ॲक्च्युली रेग्युलरली जेव्हा कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना शिकवतो सो आमचेही असे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात पण तिथे नंबर ऑफ स्टुडंट हे लिमिटेड असतात त्यामुळे ते तिथे चालून जातं पण यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममध्ये नंबर ऑफ स्टुडंट आत्ता तुम्ही जर बघितलं तर वन पॉईंट टू केच्या आसपास सबस्क्रायबर आहे यातले आधी जरी विद्यार्थी यायचं म्हटलं तर आपण त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन नाही करू शकत सो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तो टेलिग्राम ग्रुप असणार आहे पण ग्रुपवरती तुम्हाला काही बेसिक एटिकेट्स फॉलो करावे लागतील त्या ठिकाणी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग असे जे काही मेसेजेस आहेत असे कोणालाही शेअर करायचे नाही करायचे नाही आहेत तो ग्रुप फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे त्यामुळे ते एटिकेट्स जर तुम्ही फॉलो करणार असाल तर मी नक्की टेलिग्राम ग्रुप स्टार्ट करेल की जिथे आपण डेफिनेटली बायोलॉजीचे जेवढे पण डाउट्स तुम्हाला पडतायत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि डेफिनेटली तुम्हाला एम एस टी सी टीमध्ये कसा चांगला स्कोर मिळवेल यासाठी मी हेल्प करायला तयार आहे सो so, आय थिंक या तिघांचा डाऊट आणि तुमच्यासारख्या अशा बरंच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर हा प्रश्न असेल तर हा डाऊट तुमचा सॉल्व झाला असेल त्यानंतर जी थर्ड कमेंट मला वृषालीने पाठवली होती ठीक आहे सो so, वृषाली यांचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही जो काही चॅप्टरचा व्हिडिओ अपलोड करता त्या व्हिडिओमध्ये जर सेम सेम व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही आम्हाला त्या चॅप्टरची मॉक टेस्ट प्रोव्हाइड केली तर आमच्यासाठी ते सोपं पडणार आहे वृषाली यांची ही कमेंट खरंच खूप खूप खुँ, खूप छान होती कारण की मी ते नंतर नोटीस केलं की ज्यावेळेस मी व्हिडिओ अगोदर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर ता त्यामध्ये ता सुरुवातीला मी चॅप्टरचा व्हिडिओ अपलोड करायचो आणि मग सेम डे किंवा नेक्स्ट डे मग त्या चॅप्टरची मॉक टेस्ट मी अपलोड करायचो आणि नंतर परत मग थोड्या वेळाने त्याची आन्सर की अपलोड करायचो सो याच्याने व्हायचं काय की विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन व्हायचं आणि त्यांचं त्यात प्रॉपरली कॉर्डिनेशन न झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ती मॉक टेस्ट प्रॉपरली सॉल्व्ह नाही करता यायची किंवा त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ कधी कधी पोहोचत नसायचा सो असे so सगळे बॅरियर्स त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये होते पण वृषाली यांचं जे सजेशन आहे ते अगदी परफेक्ट आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल तर मागच्या काही व्हिडिओजपासून मी चॅप्टरचा जो व्हिडिओ असतो ज्यामध्ये एक्सक्रिशन ऑस्मो रेग्युलेशनचा व्हिडिओ मी अपलोड केलाय त्याची मॉक टेस्ट सेम व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे त्यानंतर बायो केमिस्ट्री ऑफ सेल असेल ह्युमन रेस्पिरेशन असेल या सर्व व्हिडिओच्या मॉकटेस्ट मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे so, सो परत एकदा थँक्यू वृषाली तुमच्यामुळे बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम कदाचित सॉल्व्ह झाला असेल आणि लिटरली सॉरी बर काल मी ऍक्च्युली मॉर्निंगला जो काही डेली टास्कचा व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं की थोड्या वेळाने मी तुम्हाला एक्स्क्रिप्शन आणि ऑस्मो रेग्युलेशनचा व्हिडिओ पाठवतो पण ऍक्च्युअली काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे मी तसं नाही करू शकलो आणि मला त्या तो पोस्ट करायला बराच उशीर झाला मी प्रोबॅबली इव्हिनिंगला पाच वाजता तो पोस्ट केला होता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स येऊन गेले की सर व्हिडिओ कधी टाकताय त्यांनी बरेच क्वेश्चन्स पण मला विचारले होते पण होप सो तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मी थोडा उशिरा अपलोड केला वन्स अगेन सॉरी फॉर दॅट पण मी इथून पुढे प्रयत्न करेल की तुमचा वेळ माझ्यामुळे खरंच वाया जाणार नाही ठीक आहे त्यानंतर जी लास्ट कमेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतात की लास्ट बट नॉट लिस्ट पण ह्या व्यक्तीबद्दल मला खरंच तसं म्हणायचं आहे कारण की आरती या माझ्यासोबत आय थिंक मी जेव्हापासून व्हिडिओ अपलोड करतो आहे तेव्हापासून त्या जुन्या सबस्क्रायबर आहेत आहेत आणि माझे प्रत्येक व्हिडिओ आय थिंक त्या फॉलो करतात आणि यांच्याबद्दल स्पेशल असं आहे की असं असं म्हणावं लागेल मला की त्या फार क्रिएटिव आहेत कारण की ज्यावेळेस मी सुरुवातीला चॅनल ओपन केलं होतं तर त्यावेळेस चॅनलला व्ह्यूज फार कमी यायचे आणि आ, मी कंटेंट मी जसं आता अपलोड करतो आहे त्याच पद्धतीने तेव्हाही कं कंटेंट मी हे अपलोड केलेलं होतं पण व्ह्यूज कमी यायचे विद्यार्थ्यांचा जो काही रीच होता चॅनल चॅनलसोबत तो फार कमी होता सो आरती यांनी मला एक एक छान मेसेज त्यावेळेस पाठवला होता आणि तो ॲक्च्युली त्यांनी ईमेलवर मला शेअर केला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सर तुमचे जे काही व्हिडिओ आहेत ते खरंच खूप छान आहे त्याचा कंटेंट खूप छान आहे पण ॲक्च्युली तुम्ही जो थमनेल सुरुवातीला बनवताय तो अॅट्रॅक्टिव्ह नसल्यामुळे विद्यार्थी तुमच्या व्हिडिओला ॲक्च्युली ते क्लिक करत नाही आहे किंवा त्यांचा रीच जो आहे तो कमी आहे सो तुम्ही थोडे ॲट्रॅक्टिव्ह थांबनेल जर बनवू शकले तर कदाचित विद्यार्थी तुमच्या चॅनलकडे अट्रॅक्ट होतील आणि तुमचे व्ह्यूज नक्की वाढतील आणि माझी अशी इच्छा आहे की तुमचे व्ह्यूज चॅनलचे चा वाढले पाहिजे कारण की तुम्ही खरंच खूप चांगली मेहनत घेताय असं त्यांचा ईमेल मला त्यांनी सुरुवातीला शेअर केला होता मी तो तो ईमेलसुद्धा तुम्हाला मी आता थोड्या वेळा दाखवतो इथे सो आरती यांनी एवढ्यावरच थांब न थांबता काही अॅट्रॅक्टिव थमनेलसुद्धा मला ईमेलवरती शेअर केले होते आणि मला लिटरली असं सांगावं लागेल की आपण म्हणतो की शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांना शिकवत असतो पण मी असं समजतो की प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभर विद्यार्थीच असते आणि ती कोणाकडून तरी काही ना काही शिकतच असते सो लिटरली आज जे काही चॅनल्सवरती सबस्क्रायबर आहे किंवा ज्या पद्धतीने आज चॅनलला व्ह्यूज मिळत आहेत यामागे खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडंफार का होईना पण यांचं क्रेडिट आहे आणि यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने मी मोटिवेट झालो आणि अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत व्हिडिओ हे आज आहे आणि लिटरली त्याचा खरंच जवळपास आज वन पॉईंट टू के जरी म्हटले तरी हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना त्याचा खरंच आज एम एस टी सी डीचं प्रिपरेशन करण्यासाठी फायदा होतो आहे सो लिटरली आय वॉन्ट टू से थँक सु आरती आणि तुमच्यासारखे अजून बरेच सबस्क्रायबर आहेत की ज्यांनी मला खरंच खूप युजफुल सजेशन्स पाठवलेत हो त्यांची नावं मी इथे व्हिडिओमध्ये नाही शेअर करू शकत तुमच्यासोबत पण त्यांनासुद्धा मला मनापासून आभार मानायचे कारण की आपली संस्कृती आपल्याला शिकवते की जी व्यक्ती आपल्याला हेल्प करते त्याचे आपण मनापासून आभार हे मानलेच पाहिजे त्याला आपण कृतज्ञता असं म्हणतो बरोबर आहे की नाही सो ही कृतज्ञता म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो सो एवढं सगळं जनरल डिस्कशन संपल्यानंतर आपण आपल्या डेली टास्ककडे घेऊया आजचा जो डेली टास्क तुम्हाला मला शेअर करायचा आहे तो थोडासा वेगळा आहे ॲक्च्युली कसं आहे ना आपण रेग्युलर थेरी एक्झाममध्ये खूप सारी थेरी प्रिपेअर करत असतो बरोबर आहे ना खूप टू आन्सर टू मार्क्स क्वेश्चन थ्री मार्क्स क्वेश्चन वन मार्क्स क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स अशा टाईप्सचे जे काही क्वेश्चन्स तुम्ही रेग्युलरली प्रिपेअर करत असतात पण प्रॉब्लेम्स बरोबर आहे ना बायोलॉजीमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते पण फार इम्पॉर्टंट असतात आणि या प्रॉब्लेमचा इम्पॉर्टन्स अशा एक्झाममध्ये खूप वाढतो त्यामुळे तुम्हाला आजचा डेली टास्क म्हणून बायोलॉजीमध्ये विचारले जाणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत so, सो आजचा टास्क तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स इन बायोलॉजी असणार आहे आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर मग आता आम्ही हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे आणि कसे आयडेंटिफाय करायचे आणि कुठून मिळणार आम्हाला हे प्रॉब्लेम्स सो so, टेन्शन घेऊ नका तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ ऑलरेडी बघितले असतील पण जरी बघितले असेल तरी मी रिक्वेस्ट केले की के तुम्हाला पुन्हा एकदा ते व्हिडिओज बघायचे आता हे व्हिडिओज तुम्हाला कुठे मिळतील चॅनलची जी काही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये हे जे काही हिडिंग आहे हे सेम हिडिंग तुम्हाला फॉलो करायचं आहे फक्त याच्या अगोदर मी आय एम पी लावलाय सो आय एम पी प्रॉब्लेम्स इन बायोलॉजी अशा हेडिंगची एक प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कॅटेगरी मिळेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून माझे जे काही तीन व्हिडिओज मी त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला आज रेफर करायचे आणि तेच तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे सो ठीक आहे सो रेफर प्लेलिस्ट त्या ठिकाणी मी जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स त्यानंतर सेकंड चॅप्टर जीन इट्स नेचर एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन आणि अजून एक चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स या तीन चॅप्टरचे प्रॉब्लेम्स जे आत्तापर्यंत एम एस टी विचारले गेले आहेत असे सर्व प्रॉब्लेम्स किंवा काही नीटमध्ये विचारलेले गेलेले प्रॉब्लेमसुद्धा त्या ठिकाणी मी सॉल्व करून तुम्हाला दाखवलेले आहेत सो असे तिघही व्हिडिओज तुम्हाला परत एकदा प्रॉपरली बघायचे आणि प्रॉब्लेम्सच्या बाबतीत मी एक सांगेल की तुम्हाला फक्त बघायचे नाही तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही खरंच नोट करून घ्या त्याचे सोल्युशन्स नोट करून घ्या त्या ठिकाणी मी काही ट्रिक्ससुद्धा प्रोव्हाइड केले त्यासुद्धा तुम्हाला आज प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत सो आजचा डेली टास्क तुमच्यासाठी असणार आहे की इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स इन बायोलॉजी हे तुम्हाला आज सॉल्व करून बघायचे कारण की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे मार्क्स हे प्रॉब्लेम्समुळे जाताना मी बघितलंय बरेच विद्यार्थी पेपर देऊन आल्यानंतर असं सांगतात की सर ते प्रॉब्लेम जमलाच नाही आम्हाला आम्ही कधी तो प्रिपेअरच केला नव्हता हो त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपले मार्क्स हे प्रॉब्लेममुळे जायला नको तो अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजचे हे जे काही डेली टास्क आहे प्रॉब्लेम्स इन बायोलॉजी चे जे काही तीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला प्रॉपरली बघायचे आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून दाखवला आहे आणि इन केस एवढं करूनही जर जा एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंटमध्ये परत एकदा शेअर करू शकता की सर हा प्रॉब्लेम आम्हाला समजला नाही तर तो तुम्हाला त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रे, नक्की प्रयत्न करेल सो so, आय थिंक सगळ्यांना आजचा डेली टास्क समजला आहे या डेली टास्कसाठी तुम्हाला पहिले अगोदर व्हिडिओ बघायचे आहेत त्यानंतर ते नोट करायचे आहे त्याचे जे सोल्युशन्स आहे ते सुद्धा नोट करून ते प्रॉपरली रिवाईज करायचे आहे सो so, या डेली टास्कसाठी मी तुम्हाला आज थ्री आवर्स असाईन करतो आहे आणि आज खरंच कुठलीही मॉक टेस्ट मी तुम्हाला नाही प्रोव्हाइड करत आहे आय थिंक सगळ्यांना आजचा डेली टास्क समजला असेल होप सो परत उद्या नवीन डेली टास्कसोबत भेटूया थँक्यू